हेलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या फेवरेट डिश मध्ये ताज्या मटारची छान मसाला पुरी बघणार आहोत। ही मसाला पुरी अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यात पटकन होणारी आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण आपल्या मुलांना टिफिन मध्ये देखील देऊ शकतो आणि त्यासोबत खोबरं, लसूणची चटणी, लाल चुटुक असं कैरीचं लोणचं याच्यासोबत ह्या पुरीची चव अप्रतिम लागते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घेऊयात, त्यामध्ये एक वाटी भरून ताजा मटार घेऊयात। त्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 9 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर 1 आल्याचा तुकडा, 1 चमचा धणे, 1/2 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ। आता आपण ह्या सर्वांची फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊया। ही पहा, येते आता आपली पेस्ट तयार झाली आहे। आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया। फ्रेंड्स, आपली पेस्ट जर एक वाटी असेल तर त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ लागतं। अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे, 1 वाटी पेस्टसाठी 2 वाटी गव्हाचं पीठ। आता मी येथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हे सर्व आता आपण छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत। येथे आता आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घेऊयात। येथे आता आपलं पीठ मळून झालं आहे, यावरती झाकण लावून 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात। हे पहा, येथे 5 मिनटं झालेली आहेत। आता आपण ह्यातून 1 पिठाचा गोळा काढून घेऊयात। त्यानंतर आपण आता आपल्या हाताला तेल लावून घेऊयात आणि ते तेल पिठाला लावून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं। आणि आता आपण ह्याची एक मोठी चपाती बनवून घेऊयात। ह्या चपातीची जाडी आपण एवढी ठेवलेली आहे। आता आपण ह्याच्या पुऱ्या करून घेऊयात। येथे मी डब्याच्या झाकणाने पुरी करून घेणार आहे। तुम्ही वाटीने पुरी बनवली तरी देखील चालेल। अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेतल्या आहेत। त्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती आपलं तेल गरम करून घ्यायचं आणि आपली पुरी त्यामध्ये दोन्ही साईडने चांगल्या सोनेरी रंगावर तळून घ्यायची। ही पहा, येथे आपली पुरी देखील छान प्रकारे फुगलेली आहे। ही तयार झाली आपली मसाला पुरी। अशा प्रकारे आपण बाकीच्याही पुरी तळून घेतलेल्या आहेत। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नेहमीप्रमाणेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।